वेलकम टू स्टूडेंट ब्रिज चैनल। मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टूडंट ब्रिज चॅनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये 13वा घटक आहे प्रॉफिट लॉस, नफा तोटा। या घटकामध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढणे। शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढण्याचं सूत्र मी या ठिकाणी लिहून ठेवलंय, ते बघून घ्या। शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, आणि शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। आपण जो प्रॅक्टिस शीट 33 पान नंबर 70 बघणार आहोत, ह्या प्रॅक्टिस शीटमध्ये आपण यापूर्वी नफा काढणे शिकलो, परंतु शेकडा नफा काढण्याची गरज का पडते? कारण याचं कारण असं आहे की कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला। एखाद्या मित्राने 200 रुपयाचा शर्ट घेतला आणि 250 रुपयाला विकला व्यापारामध्ये, आणि 300 रुपयाची पॅन्ट घेतली आणि 350 रुपयाला विकली, म्हणजे 200 रुपयाच्या शर्टवरही 50 रुपये नफा आणि 300 रुपयाच्या पॅन्टवरही 50 रुपये नफा। मग दोघांचा नफा सारखा झाला का? निश्चितच नाही मित्रांनो। कारण ज्याचं आपण भांडवल कमी गुंतवलेलं आहे त्याच्यामध्ये नफा आपल्याला जास्त मिळालेला आहे, तो व्यवहार आपल्या फायद्याचा झालेला आहे। मग हे काढण्यासाठी 100%च्या पटीत नफा किंवा तोटा काढावा लागतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टुडंट ब्रिज चॅनलवरती आहात। गणिताकडे जाण्यापूर्वी आपण आपल्या आवडीच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता आपण गणिताकडे बघूया। ह्या व्यवहारामध्ये मगन लालने 400 रुपयाची पॅन्ट 448 रुपयांना विकली, 200 रुपयाचा शर्ट 250 रुपयांना विकला, तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? लक्षात घ्या मित्रांनो, 400 रुपयाची पॅन्ट त्यांनी 448 रुपयाला विकलेली आहे आणि 200 रुपयाचा शर्ट त्यांनी 250 रुपयाला विकलेला आहे। मग हे दोन व्यवहार आहे। पहिला व्यवहार आहे पॅन्टचा। पॅन्टच्या व्यवहाराचा आपण सर्वप्रथम काय करूया, पॅन्टच्या व्यवहारामध्ये आपण सर्वप्रथम नफा काढूया। या व्यवहारात नफा झालेला आहे, मग नफा बरोबर विक्री वजा खरेदी, आणि विक्री किंमत आहे या ठिकाणी नफा बरोबर विक्री किंमत आहे 448 वजा खरेदी किंमत आहे 400। मग या व्यवहारात नफा झालेला आहे 48 रुपये। परंतु इथं 48 रुपये नफ्यावरून आपल्याला लक्षात येणार नाही, आपल्याला इथं शेकडा नफा काढायचा आहे। शेकडा नफा काढण्याचं सूत्र आहे, शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। मग शेकडा नफा बरोबर नफा आहे 48 रुपये, खरेदी किंमत आहे 400 रुपये गुणिले 100। या 100 चा भागाकार झाला। मग शेकडा नफा बरोबर 4 × 4 × 2 = 8, 12%। आता पॅन्टच्या व्यवहारामध्ये त्यांना 12% नफा झालेला आहे। आता शर्टच्या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा झाला ते बघूया। दुसरा व्यवहार आहे शर्टचा। शर्टच्या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे, कारण 200 रुपयाची वस्तू 250 ला विकलेली आहे, म्हणजेच नफा बरोबर विक्री वजा खरेदी, म्हणून नफा बरोबर 250 वजा 200, मग नफा बरोबर 50 रुपये। आता शेकडा नफा काढायचा आहे। शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। मग शेकडा नफा बरोबर 50/200 × 100, 0.0 चा भागाकार झाला, 2 चा आणि 50 चा भागाकार आला, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, उरला 1 × 2 = 10, 25। शेकडा नफा बरोबर 25%। मग शर्टच्या व्यवहारात त्यांना 25% नफा झाला, पॅन्टच्या व्यवहारात त्यांना 12% नफा झाला। मग यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर ठरला? तर शर्टचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला। मग इथं उत्तर लिहूया आपण। हे उत्तर, त्याचं फायनल उत्तर लिहायचं आपल्याला, शर्टचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला किंवा शर्टचा अधिक फायदेशीर झाला, अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता आलेलं आहे। आता आपण दुसरं गणित बघूया। दुसरं गणित बघा, दोन मित्रांची तुलना आहे। राम रावाने 4,500 रुपये खरेदी केलेले कपाट 4,950 रुपयास विकले, तर श्यामरावाने 3,500 रुपयास खरेदी केलेली शिलाई यंत्र 3,920 रुपयास विकले, तर यापैकी कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला? आपल्याला फक्त तो कसा नफा काढून कोणाचा व्यवहार फायदेशीर झाला
हे ठरवता येणार नाही. यासाठी शेकडा नफा काढावा लागेल तेव्हा आपल्याला अचूक हे ठरवता येईल. आता बघा, आपल्याला दोघांचाही शेकडा नफा काढावा लागेल. पहिल्यांदा आपण बघूया रामरावाचा व्यवहार. रामरावाच्या व्यवहारामध्ये त्यांचा नफा झालेला आहे का, कारण 4,500 रुपयाची वस्तू त्यांनी 4,950 ला विकली आहे, म्हणजे नफा झालाय. मग रामरावांचा नफा बरोबर विक्री वजा खरेदी, मग नफा बरोबर 4,950 वजा 4,500, नफा बरोबर 450 रुपये. आता या 450 रुपयाचा आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. रामरावाला शेकडा नफा किती झाला? शेकडा नफाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. हे सूत्र कधीच विसरायचं नाही, हे सूत्र कधीच बदलत नसतं. कोणत्याही वर्गाचा, कितीही मोठ्या वर्गाचा, सूत्र कधीही बदलत नाही हे लक्षात असू द्या. शेकडा नफा बरोबर नफा झालेला आहे 450, खरेदी किंमत आहे 4,500 गुणिले 100, यांचा भागाकार झाला 45:45, म्हणजे शेकडा नफा आलेला आहे 10%. मग रामरावाच्या व्यवहारामध्ये रामरावांना या विक्रीवरती 10% नफा आहे. आता आपण श्यामरावाचा व्यवहार बघूया. श्यामरावाच्या व्यवहारामध्ये 3,500 वस्तू 3,920 ला विकली आहे, म्हणजे नफा झालेला आहे. मग नफा बरोबर विक्री वजा खरेदी, मग नफा बरोबर विक्री किंमत आहे 3,920 वजा खरेदी किंमत आहे 3,500, नफा बरोबर 3,920 वजा 3,500 म्हणजे 420 रुपये, ही वजा बाकी आली 420 रुपये. मग शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी गुणिले 100. मग शेकडा नफा बरोबर 420 भागिले 3,500 गुणिले 100. या 100 आणि या 100 भागाकार झाला 35 आणि 420 भागाकार. शेकडा नफा बरोबर 7 ना भाग देऊया, 7 5 35, 7 42 वरती उरला 60, 5 1 5 5 1 5 उरला 1 5 2 10 12%. मग रामरावाच्या व्यवहारामध्ये शेकडा नफा आहे 10% आणि श्यामरावाच्या व्यवहारामध्ये शेकडा नफा आहे 12%. आता 100 पटीत आपण नफा काढल्यावर कळालेलं आहे. इथं बघा, इथं नफा रामरावाचा 450 आहे, श्यामरावाचा नफा 420 आहे. वरवर पाहता 450 हा नफा जास्त वाटत असला तरीही शेकडेवारीमध्ये नफा काढल्यानंतर या व्यवहारामध्ये श्यामरावांचा नफा जास्त आहे. म्हणजे इथं आपण उत्तरात लिहिणार आहोत की श्यामराव यांचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला. श्यामराव यांचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला. या पद्धतीने आपण दुसरं गणित बघितलेलं आहे, यातलं एक शेवटचं गणित आहे ते देखील बघूया. शेवटचं गणित आपण यातलं तिसरं गणित बघत आहोत. हनीफने 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयास खरेदी केली, ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकली, तर त्याला नफा झाला की तोटा किती टक्के? या व्यवहारामध्ये हनीफनं जी सफरचंद या ठिकाणी विकलेली आहेत 10 रुपयाला एक, यामध्ये आपल्याला त्याला नफा झालेला आहे की तोटा झाले हे शोधायचंय. नफा झाला तर किती टक्के, तोटा झाला तर किती टक्के हे शोधायचंय. 50 सफरचंदाची एक पेटी त्यांनी खरेदी केली, 400 रुपये त्याची खरेदी किंमत आहे, 400 रुपये. आणि विक्री किंमत काढायची आपल्याला त्याची, विक्री किंमत बरोबर 10 रुपयाचे एक सफरचंद, 50 सफरचंद, 50 × 10 बरोबर 500 रुपये. मग या व्यवहारात त्याला नफा झालेला आहे, कारण 10 रुपयाला एक सफरचंद विकल्यामुळे 500 रुपये त्याला मिळालेले आहे. मग नफा बरोबर विक्री वजा खरेदी, मग नफा बरोबर विक्री किंमत आहे 500, खरेदी किंमत आहे 400, मग नफा बरोबर 100 रुपये. आता आपल्याला काढायचा शेकडा नफा. मग शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग शेकडा नफा बरोबर 100 × 400 × 100, मग 4/100, मग शेकडा नफा बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 33 पान नंबर 70 मधील आपण संपूर्ण गणित सोडवलेली आहेत. ही गणित तुम्ही पुन्हा एकदा सोडवायची आहेत. आपण स्टुडंट ब्रिज चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज आपल्या आवडीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात पुन्हा एकदा अशाच नवीन गणितासह भेटूया.
तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.